Oh God, रमेश रमेश, झालं का नाही खाऊन? एवढंच खायला किती वेळ सोनाली? तेवढं संपवायचं आहे हा, आणि अमेया तू दूध संपवायचंस तेवढं. कॉफी. थँक्यू. जरा फोन देशील प्लीज? थँक्स. हॅलो. हां हॅलो रंजू, रमेशला दे जरा, मनोज बोलतोय. एक मिनिट हा, होल्ड कर, देते. अरे कट काय केला, इडियटच आहे. एक्सक्यूज मी. हां हॅलो, अगं रंजू, अरे अगं मला फोन करते ना. अगं मला रमेशशी बोलायचं, फोनवर फोन तर देतो. रमेशला फोन करायचा ना, मग नंबर नीट बघून डायल कर ना. मी बघूनच डायल केला होता, रंजूनी फोन घेतला होता, ती रमेशला बोलवते, फोन खेचून काय. अरे ऐक ऐक, मी काय सांगते ते रमेशचा समजून तू हॉलचा नंबर डायल करतोयस आणि फोन रंजूनी नाही मी उचलला होता बाहेर हॉलमध्ये. चल ग तू, मग तुझा आवाज कसं ना ओळखला मी. मला काय माहित, या आणि नंबर नीट बघून डायल करा. ए एक मिनिट एक मिनिट, असं झालंच कस? पण कस म्हणजे काल रात्री मी या सेलवरनं शेवटला फोन रमेशला केला, मग फोन बंद केला, आता सकाळी फोन ऑन केला आणि रमेशला फोन करायचा होता म्हणून रिडायल दाबला, म्हणजे फोन रमेशला झाला पाहिजे ना. हॉल मध्ये कसा गेला फोन? मला काय माहित, माझ्या फोनवर ना हॉल मध्ये कोण कशाला फोन करेल. हॅलो हॅलो, 9862144495, रमेश कुलकर्णींचा फोन. येस. हां मी मनोज. अरे रमेश, आय नो की तू तुझ्या मित्राकडनं मला पैसे दिलेस, माझ्यावर उपकार केलेस, पण ते माझ्या फ्लॅटचं काहीतरी कर ना लवकर. लवकर काय ते बघ, म्हणजे फ्लॅट आता विकावाच लागणार आहे. अरे विकायचं मान्य, पण तू लवकर विक ना, नाहीतर तुझा तो मित्र माझ्या मागे लागायचा. तुमचा फ्लॅट विकला जात नाही त्याला मी काय करू, म्हणजे मी आगीतून फुफाट्यात एका पठाणाच्या तावडीतून सुटून मी दुसऱ्या पठाणाच्या आईला गरज असेल तर करेल परत. कोणाशी बोलत होतास रमेश? पठाणाच काय म्हणत होतास? पठाण संपलं ना केव्हाच? नाही, काहीतरी ओझर तर ऐकलं मी पठाणाच्या तावडीत वगैरे काहीतरी. काहीतरीच काय, अशी का बघतेस, विश्वास नाही तुझा. तू खरंच पठाणाचे पैसे परत केलेस ना? हां. खोटं वाटतं तुला, विचार त्याला. नको. काय मनीषा, एवढा विश्वास नाही तुझा, काय संशय आहे? संशय आधी कधी वागलो होतो कमी असं? एकदाच फसलो मी, ते सुद्धा फसवला गेलो, आणि झालं ना त्यातून सगळं एवढं मनोजायण घडलं की काय रामायण सारखं मनोजायण. त्याचा राम हिरो, याचा मी हिरो, त्यात सीतेला वनवास, यात तुला वनवास. प्लीज ती आठवण सुद्धा नको काढूस. सदान कदा शर्मेनी मान खाली घालावी लागायची, पण आता नाही. आता आपण कर्ज फेडलंय. आता कसं बोललीस?
काहीतरी लपवतोय हा. चलो सोनू बाय. तुम्ही मला आईकडे केव्हा घेऊन जाणार आहे? आज संडे आहे ना, तुम्ही कुठे चाललात? अगं मी तिथेच चाल. काय मग मला का ना सांगितलं? मला पण यायचं होतं ना तिकडे. अगं नाही, आईने सांगितलंय की तिनं मला एकट्यालाच यायला सांगितलंय आज. आईने काही सांगितलेलं नाहीये तुम्हाला. मी खोटा बोलताय. एक मिनिट. हॅलो. हॅलो आई. बोल सोना. आई बाबांना सांग ना, मला सुट्टी आहे आणि ते मला तुझ्याकडे घेऊनच येत नाहीयेत. मला आजीला पाहायला यायचंय. सोना अशी काय करतेस तू इथे येऊन? काय करणार आहेस? काय करणार म्हणजे? अगं म्हणजे बाबा आजीच्या चेकअप साठी येत आहेत. आजी इथे नुसती पडू नये, माझ्याशी बोलायचं नसं सांगून ठेवलंय तिला. सोना मग तू इथे येऊन काय करणार? तुला तरी भेटून होईल ना. मी येऊन जाईन ना घरी, एक चक्कर टाकेन. अशी काय ग तू? सोनू हट्टीपणा करू नकोस, शहाणी ना तू. ठेवते. काय ग? राहुल येतोय. अशा तुझ्या आईला पण घाबरलं व्हायचं मी, माहितीये काय तुला? कुमारशी बोलली हा मी सगळं. रमेश तुमच्या सर्व अटी मला मान्य. नाही अरे अटी कसल्या, माझ्या मनात काही शंका होत्या त्या फक्त आईंपुढे बोललो होतं बस. नाही बरोबर आहे तुझं, बाळ दत्तक देण्याच्या सर्व फॉर्मॅलिटीज कायदेशीररित्या पूर्ण व्हाव्यात असं माझं मत. कुमार थँक्स. अरे रमेश काय. नाही खरंच मनापासून, मागे एकदा गीता माऊली समोर सुद्धा असेच हात जोडले होते. खरंच मनापासून थँक्स. हे बघ लवकरात लवकर फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करू, म्हणजे मग आपल्याला एका बाळाचं पटकन बाळशे गळता येईल ना. खुश आहेस ना तू? खुश. काय सोनू आता बाळशे गळायचं बाळाच आणि मग काय ना ठेवायचं? हॅलो. हॅलो मी बोलतीये. नाही रे मला घरातून बाहेरच पडता येत नाहीये. या घरात ती दोन कॅरेक्टर्स आहेत ना, मनीषा आणि रमेश, ते जस्ट हॉरिबल. बरं ऐक, काल रात्री मला कोणाचा तरी फोन आला होता, जिगीशा आले का म्हणून. नाही नाही फिमेल व्हॉइस होता. बघ जरा चौकशी कर काय गडबड आहे. हो मी प्रयत्न करते मला बाहेर पडायला मिळत आहे का ते. या या टेक केर या बाय बाय. तुझ्याजवळ फोन आहे? कुणाशी बोलत होतीस? मी कुणाशीच नाही, बाथरूम मध्ये कोणाशी बोलणार मी? मी तुझा आवाज ऐकलाय. चल काहीतरी काय. Thank you.
मी खरं सांगते, मी तिला पाहिलं. ती बाथरूम मध्ये कोणाशी तरी बोलत होती. ती जेव्हा बाहेर आली ना तेव्हा तिच्या हातात मोबाईल होता. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय. काय ग मिताली, काय म्हणते ही? काय तू बाथरूम मध्ये कोणाशी बोलत होतीस? काय काहीतरी काय बोलतेस? हो आता तू म्हणशील की मी बाथरूम मध्ये कोणाशी बोलणार. तुझ्याकडे मोबाईल आहे. आर यू मॅड? माझ्याकडे कुठून आला मोबाईल? ही खोटं बोलते. बिंदू बिंदू शांत हो. अगं तिचे दोन वेळा खायचे वांदेत म्हणून तर आपल्याकडे राहते ना, कसा परवडणार तिला मोबाईल? आणि मला सांग, आपल्याशिवाय कोण आहे तिचं इकडे? हां कोणाशी बोलणार ती मोबाईलवर? ते सोडून दे आई. मी काय म्हणत होतो की मी खरं सांगते खोटं बोलते. बिंदू राहू दे तो विषय. चल आपण बाहेर जाऊन कपडे आणू, बरंच काम आहे मला. चल चल माझ्या बरोबर. या फोन मधून घरात फोन केला? कोणी केला असेल? अडीच मिनिट कोण असेल? आम्याचा चाळा असणार एकदा. घरातल्या घरात मला फोन कशाला केलास? ऍक्च्युली मला तुझ्याशी जरा बोलायचं म्हणून फोन करून तुला बाहेर बोलवलं. आपण बाहेर जाऊन बोलूया प्लीज. काय महत्वाचं बोलायचं आहे? तसंच काय नाही, चल ना. अजून कसा आला नाही? परिस्थितीनुसार वाक्याचे अर्थ किती बदलतात नाही? लग्नाआधी प्रियकर प्रियसी असताना राहुलची वाट पाहताना अजून कसा आला नाही ह्या वाक्याचा अर्थ किती वेगळा होता ग. भेटण्यासाठीची आतुरता त्यात होती. लग्नानंतर सारं कसं गोडी गुलाबीनी सुरू होत तेव्हा अजून कसा आला नाही? त्यापाठी चिंता एक काळजी होती. आणि आता आता कधी एकदा डिवोर्स पेपर साईन करून त्याला मोकळा करते असं होतंय. परिस्थितीनुसार वाक्याचे अर्थ बदलतात ना, तशी नातीही बदलतात. या क्षणापर्यंत राहुल माझा नवरा आहे, पुढच्या क्षणी तो माझा कोणीच नसणार आहे. मातेरं केलं माझ्या मुलीचं. लग्न कशाला केलं? आई आई प्लीज तू आज जा ना. आई प्लीज. चार गोष्टी मीही सुनावू शकलो असतो. यांच्या मुलीचा डिवोर्स झाला म्हणजे तुझ्या एकटीचा झाला डिवोर्स, माझा नाही झाला. मी कोणाला दोष द्यायचा मग? माझ्याही आयुष्याचं मातेरं केलं असं मीही म्हणू शकतो. राहुल या एका सहीने आपले कायमचे संबंध तुटणार आहेत. त्याला इलाज नाही आता.
त्याआधी आपण एकदा शेवटची एकत्र कॉफी घेऊया. उशीर होतोय आपल्याला, वकिलाकडे जायचं. मनोज दादा, मनीषा वहिनी माझा एवढा तिरस्कार का करते? खरं म्हणजे नशिबाने मी हा इंटरव्ह्यू पास झाले, नाही तर मला जॉब द्यायची तिची अजिबात इच्छा नव्हती. नाही नाही, तसं नाहीये ग. बरोबर, तू तिचीच बाजू घेणार. नाही नाही, बाजू असं नाही. काय माहित का मिताली, माणसावरती विश्वास बसायला लागला. आता सुरुवातीला कसा, माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नव्हता. आताही तो आहेच कशावर? नाही नाही, आता माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. हो, पण असला तरी कारण वेगळं असेल ना. नाही, तू खरंच चांगली मुलगी आहेस म्हणून माझा विश्वास. एनिवे, पण तू तिला समजावणार आहे? मी तिच्या समोर अगदी बिचारी होऊन जाते. मनीषाला मी ना समजावतो, म्हणजे मी प्रयत्न करतो, पण 100% गॅरंटी नाही देत. प्रयत्न तर कर, पण माझी तिच्या समोर उभं राहायची अजिबात हिंमत नसते रे. खरं म्हणजे तुझ्याशी बोलायला म्हणूनच मी तुला फोनवरती एक कॉल दिला आणि इथे बोलून घेतलं. ए, तुझा हँडसेट काय मस्त आहे, बघू ना. छानच आहे रे. काय कॉस्ट काय याची? घेतला तेव्हा 12,000 होता, पण आता काय नाही, मॉडेल बंद झालं ना. माझ्यासारखं आउटडेटेड काय रे मनोज दादा, स्वतःला एवढं अंडर एस्टिमेट नको करूस. बरोबर बोलतोय, पण मी यातून उभा राहतो की नाही बघ. तुला माहिती ना माझी परिस्थिती काय आहे ते. आय नो, पण मी यातून उभा राहतो की नाही बघ. कर्ज तर फिटलंच आहे, आता दाखवतो माझी धमक येणं. गुड, कीप इट अप, दॅट्स द स्पिरिट. तू काळजी करू नकोस हा मिताली. मी बोलतो मनीषाशी, म्हणजे प्रयत्न करतो. निघू मी. थँक्स. बरं, तू कुठे बाहेर चाललेस? नाही, इथेच आहे, जरा वॉक घेणार आहे. 12 वाजले दुपारचे. मग काय झालं? हा, तू काय केली आहे, तू काही करू शकतेस? काय रे मनोज दादा, येऊ मी. मनीषा मॅडम. हॅलो, जिगीशा आले का तिथे? मनीषा मॅडम, तुम्ही इतक्या स्मार्ट नाही आहात जितक्या तुम्ही स्वतःला समजता.